इयत्ता तिसरीच्या माझ्या बालमित्रांनो, आज आपण सुलभ भारतीमधील चॅप्टर 3 आपण सारे खेळू म्हणजे लेटस प्ले आपण पाहणार आहोत। यामध्ये तुम्हाला चित्र दिसणार आहेत, ती चित्र तुम्हाला नीट पाहायची आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला गोष्ट सांगायची आहे। तर चला आपण चित्र पाहत पाहत गोष्ट करू वाचूया। मुलांनो, आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर मुलं काय करताय, खेळत आहे। कोणता खेळ खेळत आहे, तर ते चेंडूने खेळत आहे। पण इथे बसलेली जी मुलगी आहे तिचं नाव आहे रोजी। ती मात्र खेळत नाही आहे। का खेळत नाही आहे, तर तुम्हाला दिसतंय तिच्या बाजूला तुम्हाला ज्या मुलांना चालता येत नाही त्यामुळे त्या कशाच्या तरी आधाराच्या सहाय्याने चालतात, त्याला म्हणतात कुबड्या, त्या बाजूला ठेवलेल्या आहेत। यावरून असं आपल्या लक्षात येतं की रोजीला चालता येत नाही, त्याच्यामुळे ती त्या मुलांच्याबरोबर खेळू शकत नाही। आणि इतर मुलं खेळतायत, हसतायत, ते पाहून रोजीला वाईट वाटत आहे। आता मुलांना दुसरं चित्र पहा। या दुसऱ्या चित्रामध्ये रोजीची आई आहे आणि ती रोजीची आई मुलांच्याबरोबर बोलत आहे। रोजीची आई मुलांना काय सांगत आहे, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे। त्याच्यानंतर मुलांना तिसऱ्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय बरं, तर तिसऱ्या चित्रामध्ये रोजीची आई परत पाठमोरी होऊन घरी चाललेली आहे। का बरं, कारण एक मुलगी तिच्या आईला म्हणाली की तिच्याबरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालताही येत नाही। म्हणजे तिला जर चालताच येत नाही तर ती आमच्याबरोबर चेंडू कसा खेळेल। हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले, ती घरात परत गेली। रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली। आता ह्या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते पहा, रोजीकडे काय आलंय रे, तर एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू। आणि कुत्र्याचं पिल्लू किती छान दिसतंय बघा, किती गोंडस आहे। आणि आता रोजीच्या चेहऱ्यावरती सुद्धा तुम्हाला बदल दिसतोय। आधी ती कशी होती, सॅड सॅड होती, दुःखी होती, आता कशी दिसते ती आपल्याला, हॅप्पी, आनंदी दिसत आहे। आणि मग एक कुत्र्याचं पिल्लू तिच्याकडं आलं। रोजीने पिल्लाकडे पाहिलं आणि रोजी म्हणाली, अय्या किती गोंडस पिल्लू आहे हे, गोंडस म्हणजे छान। तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये ना। दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर रोजीच्या आईने सुद्धा कुत्र्याच्या पिल्लाला घेतलेलं आहे आणि प्रेमाने कुत्र्याच्या अंगावरून हात फिरवत आहे। प्रेमाने हात फिरवणे म्हणजेच कुरवाळणे। आई बाहेर आली, पिल्लाला पाहिले, त्याला कुरवाळले। कुरवाळणे म्हणजे प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवला। आपली आई पण आपल्याला प्रेमाने कुरवाळते की नाही। आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली। मग आई काय म्हणाली रोजीला, रोजी पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, ते आपल्याकडे ठेवू, ते तुझ्याबरोबर खेळेल, तू पिल्लाकडे लक्ष ठेव, तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल। म्हणजे त्याला खायला काय हवंय, प्यायला पाणी दूध असं त्याला द्यायचं, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल। लळा लागेल म्हणजे त्याला तुझ्याविषयी प्रेम वाटेल, मी तुला मदत करीन। आणि यासाठी आई काय म्हणते, मी सुद्धा तुला काय करेन, मदत करेन। आता काय झालेलं आहे इकडे ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बरं, तर या चित्रामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की मुलांचा आता खेळ संपलेला आहे आणि ती आपापसात आता बोलू लागलेली आहेत। एवढ्यात काय होतं, तर रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो। मग एक मुलगा त्यातला म्हणतो, चला आपण रोजीकडे जाऊ, तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू। आता दुसऱ्या चित्रात काय दिसतंय बरं, ही सगळी मुलं कुठे आलेली आहेत, रोजीच्या घरात। आणि सगळी मुलं काय दिसत आहे,
आनंदी दिसतात आणि रोजी सुद्धा आनंदी दिसते. मग एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे हे, कुठून आणलंस? अगं आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिलासाठी आम्ही खाऊ आणलंय, आता आम्ही रोज तुझ्याकडे येत जाऊ पिलाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली. आणि रोजीला खूप आनंद झाला. आता ह्या चित्रामध्ये पहा बरं, आता सगळीच मुलं काय करतायत, कुत्र्याशी खेळतायत आणि रोजीबरोबर पण खेळतायत. बरं झालं, या पिलामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. आता अंगणात मुले कोणता खेळ खेळत होती? तर अंगणात मुले चेंडूचा खेळ खेळत होती. रोजीबरोबर मुले का खेळत नव्हती? कारण रोजीला नीट चालताच येत नव्हते, तर ती आपल्याशी कसं खेळेल? म्हणून रोजी बरोबर मुले खेळत नव्हती. रोजीकडे अचानक कोण आले? रोजीकडे अचानक कुत्र्याचे पिल्लू आले. आईने कुत्र्याच्या पिल्लाबद्दल रोजीला काय सांगितले? आईने सांगितलं, हे पिल्लू तुझ्याकडेच ठेव, तू त्याच्याकडे लक्ष ठेव, त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल आणि मी तुला मदत करेन. पिल्लामुळे रोजीच्या घरी कोण आले? पिल्लामुळे रोजीच्या घरी बाहेर खेळणारी सर्व मुले तिच्या घरी आले. तिच्या बरोबर कसं खेळायचं? कोण म्हणालं? एक मुलगी रोजीच्या आईला. आई लवकर बाहेर ये ना, कोण म्हणालं? रोजी तिच्या आईला. रोजी पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, कोण म्हणालं? रोजीची आई रोजीला. हे बघ, तुझ्या पिलासाठी आम्ही खाऊ आणलंय, मुलं रोजीला म्हणाली. मुलांनो, जर तुम्हाला हा पार्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.